50 ते 60 हजार श्रीलंकन रुपये त्यांनी फक्त शॉपिंग केले. कँडीमध्ये जे मी ते प्रिंटिंग हे घेतलेलं जे ज्याच्यावर असं श्रीलंकन कल्चरलचं पेंटिंग होतं, तर ते पेंटिंग आम्ही घेतलेलं 500 रुपयाला. सेम टू सेम पेंटिंग इथं आहे 2500 रुपयाला. फ्रूट आहेत, चीज आहे, चीज सँडविच आहे, हे काहीतरी आहे, बिस्किट आहे, केक आहे, हे आहे, एवढं काय याचं पेलमपाली चालू आहे. 25,000 मध्ये आणि 40,000 फक्त शॉपिंग केले. आम्ही चेक इन केले, आता वाजले तर 3:45 झाले. तर आम्ही किती 2 वाजता इथं पोहोचलो. लय भांगर हॉटेल आहे, लय भांगर. याला 5व्या फ्लोअरवर आम्हाला हे दिले, रूम दिल्या, आणि लिफ्ट खराब झाले म्हणतात ते. सगळीकडं ॲक्च्युली हेच चाललं आहे की 2 दिवस झालं हॉटेल ओपन होऊन, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 1 आठवडा झाला, सगळीकडं अशाच गोष्टी सांगतात ते. तर तुम्ही जर येणार असाल आफ्टर पॅन्डेमिक, तर booking.com जे इमेजवर तर एकदम भारी दाखवत होतं, फोटो बिटो एकदम भारी होते. 1600 रुपये आम्हाला चार्ज केले. आता रूम म्हणजे एवढे काय भारी नाही आहे तुम्हाला दाखवण्यात काही अर्थ नाही, तरी पण मी तुम्हाला नंतर गेल्यावर दाखवतो, नंतर वरती गेल्यावर दाखवतो. तर आता आम्ही चाललो एका मार्केटमध्ये. ब्रो विच मार्केट? पेटा. पेटा मार्केटला चाललो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे पूर्णाला काहीतरी सुवेनियर्स घ्यायचे आहेत. काहीतरी त्याच्या मैत्रिणींनी सांगितलं आहे, काहीतरी लाकडाचं स्पून आणि काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मिनिस्ट्री ऑफ क्रॅबला संध्याकाळी जेवायला. अजून काम चालूच आहे या हॉटेलचं. आणि हे हॉटेल ॲक्च्युली लय आतमध्ये, असं वाटलं की उगंच घेतलं आहे, पण आम्हाला जे हॉटेल हवं होतं ते भेटलंच नाही. आता माझं झालं तर स्टार्टिंगला ज्यावेळेस आलेलो कोलंबोमध्ये त्यावेळेस स्टीव्हन फोर्ट म्हणून हॉटेल होतं जे तुम्ही बघितलं असतात. आणि आता हे बघा, या आतमध्ये हा एरिया पण थोडा वेगळाच वाटतो. आणि आज काय शनिवार आहे, आणि शनिवार असल्यामुळं आणि शनिवार प्लस यांचं काहीतरी सण पण आहे, काहीतरी आहे यांचं, तर काहीतरी आज कोया म्हणून काहीतरी सण आहे, तर त्याच्यामुळं बुद्धिस्ट फेस्टिवल आहे, त्याच्यामुळे वर्किंग आवर वर खाली होणार असं गुगलवर वगैरे सगळीकडे भरपूर लोकं सांगतात. तर बघा भरपूर दुकानं पण ही अशी बंद आहेत, युजली हे बिझी स्टेट असतं. चहा पिला आणि आता निघालो आहे आपल्या पेठा मार्केटमध्ये. इथं एक समजत नाही, इथं चहा बनवत नाहीत, म्हणजे एवढी मोठी कंट्री असून इथं चहाची पावडर बनती, पण प्रॉपर जसं आपल्या पुणे मुंबईच्या स्ट्रीटवर जसा चहा असतो तसं हे लोकं बनवत नाहीत. हे लोकं ते नेसकॅफेची जी मशीन असते ती वापरतात चहासाठी, चहा कॉफीसाठी. काय माहिती वेगळं आहे तिथं. ठीक आहे, आता आम्ही एंटर करतो आहे पेठा मार्केटमध्ये. इथं ॲक्च्युली कोलंबोमध्ये मला असं वाटतच नाही, मी दुसऱ्या देशात आहे असं वाटते, मुंबईच्या स्ट्रीटवर फिरतो आहे बघा. CST इथं आपलं रेल्वे स्टेशन कसं आहे तसं काहीतरी दिसतंय. सेम टू सेम मुंबई सारखं इथं, मुंबईला कसे इमारती असतात तसं इथं स्ट्रक्चर आहे. आता बॅग पुढं ठेवतो कारण की असं बॅगेमध्ये आपले पैसे वगैरे. मुंबईमध्ये माहिती आहे ना मुंबईमध्ये लोक कसे चालतात बघा असं. हो मुंबई ना पीपल वॉक लाईक हो या मुंबईची आठवण आली तर हे आपलं पुढं टेन्शन नाही काय झालं आहे, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला मागितलं पोया म्हणून काहीतरी एक बुद्धिस्ट सण आहे, त्याच्यामुळे सगळं भरपूर अशी शॉप्स क्लोज आहेत. तर तरी पण बघूया एका ठिकाणी आम्ही बघितलेलं. ब्रो चायना स्ट्रीट इज देअर. About to leave, already packing, come with me. आत्ता आम्ही आलो आहे एका ठिकाणी लाका सला म्हणून ह्या प्लेसचं नाव आहे. तर जे पण सुवेनर्स वगैरे असतात ते आपल्याला तिथनं आपण बाय करू शकतो लाका सला. जे पण आपण म्हणजे मिरिसा आणि दुसऱ्या बीचवर जसा हा टी शर्ट हा शर्ट वगैरे घेतला तर ते शर्ट इथं भेटतात, पण थोडं कॉस्टली आहे. जर तुम्ही शॉपिंग करणार असाल तर मिरिसा सिग्रिया तिकडे शॉपिंग करा, कोलंबो थोडं एक्सपेन्सिव्ह आहे असं मी म्हणत. ॲज कम्पेअर टू म्हणजे असले शर्ट थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, पण जे बाकीचे शर्ट टी शर्ट्स वगैरे असतात नॉर्मल टी शर्ट जे आपल्याला भारतामध्ये भेटतात किंवा दुसऱ्या देशामध्ये भेटतात ते स्वस्त आहेत. पण इकडं आल्यासारखं आपण कल्चरल काहीतरी घेणं महत्त्वाचं आहे, तर हे महाग आहे. ठीक आहे बघूया आपण काय. अगं असं दिसतं ह्या असे बाहेर शर्ट आहेत आणि इथं बाहेर पण लेडीजचं
शर्ट्स वगैरह लावले आहेत, परत लेडीज कॉस्ट्यूम लावले आहेत, काय म्हणतात काय माहिती, त्याच्यानंतर पार्क काय म्हणतात त्याला पर्स, आणि आतमध्ये पण भरपूर आहेत, आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला। हे बघा जे आपण कँडीमध्ये बघितलेलं ना, हे सेम टू सेम, हे तर कॉस्टली आहे ॲज कम्पेअर टू दुसरे प्लेसेस। इथं भरपूर काय काय बघण्यासारखं, मूर्ती बघा गणेशाची भारी। हत्ती आहे पोराला खेळायला, बघा हे घेतलं 300 रुपयाला। एक भारी हे घेतो 330 रुपये। हे पण भारी, हे बघा बावला, त्याच्यानंतर इथं ग्रीटिंग्स आहेत। मला ॲक्च्युली हा जो कप आहे हा लय आवडला आहे, पण फ्लाईटमधनं घेऊन जाणं थोडं लय आवड आहे, तुटून जाईल। बाहेरच्या बाजूला काय ते शार्क्स वगैरे बघू, ते सुंदर आहे आतमध्ये, वाटलं नव्हतं एवढं भारी असेल, पण भारी आहे। छोटे हत्ती हो, हे चांदीच आहे वाटतं काहीतरी। जस्ट बाहेर आलो लक्सलामध्ये, ॲक्च्युली मागायचे शूटिंग अलाउड नव्हतं आतमध्ये, पण तरी पण करता करता ॲक्च्युली मला माहीत नव्हतं, नंतर त्यांनी सांगितलं शूटिंग अलाउड नाही, तर त्यासाठी शूटिंग काही केलं नाही। आणि हे बघा लक्सलाचं बिल 10,000 रुपयाची शॉपिंग केली आजमधनं, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 3,800 रुपये। काय नाही, घरातल्यांसाठीच थोडं सामान घेतलं, चुम्मासाठी शर्ट घेतला एक, बाबूसाठी तर शर्ट घेतलेलाच ऑलरेडी, त्याच्यानंतर भावासाठी पण काय काय घेतलं, आपल्या स्वराजसाठी पण घेतलं ठीक। आणि बाकीचं म्हणजे एवढं काय म्हणजे घेण्यासारखं मला काय खास वाटलं नाही ॲक्च्युली। जी आम्ही मिस्टेक केली ती मिस्टेक तुम्ही करू नका, मिस्टेक काय केली ते सांगतो। आम्ही सिक्रिया नाही ज्यावेळेस मिरिसाला आलो, मिरिसा गॉल आणि उनावातून या ठिकाणी आलो, तर त्या ठिकाणी असले शर्ट आहेत ना फार चीपमध्ये भेटतात, म्हणजे लिटरली 1000 रुपीजला हा शर्ट भेटतो, 1000 रुपीज म्हणजे 380 रुपयाला हा एक शर्ट भेटतो इंडियन करन्सीनुसार, आणि श्रीलंकन करन्सीनुसार 1000 रुपीज। जर तुम्ही बल्कमध्ये घेतले तर भरपूर असं मोठा डिस्काउंट भेटेल तुम्हाला। तर हे जे असले शर्ट तुम्ही एकदा ट्राय करा मिरिसामध्ये, आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही तिथंच घ्या, कारण की असले शर्ट कोलंबोमध्ये भेटत नाहीत, आणि जे पण भेटतात ते मला म्हणजे इथं आहेत एक दोन, पण मला क्वालिटी त्याची काय आवडली नाही, ही क्वालिटी सर्वात बेस्ट आहे, एकदम पातळ आहे, उन्हाळ्यामध्ये घालायला एक नंबर वाटते। तर त्यासाठी थोडं हे झालं, कारण की तिथं काय झालं, ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलं तर ते काका काय म्हणले की तुम्हाला जर शर्टमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही कोलंबोमधनं घ्या। आपले बिल उडून जात होतं आतमध्ये करतो, कोलंबोमधून घ्या, तर त्यासाठी आम्ही आलो इथं। तर आज आहे मोठा फेस्टिवल इथं, जसं इंडियामध्ये मोठा फेस्टिवल असतो त्या पद्धतीचं आहे, आणि सगळं बंद आहे एक्सेप्ट थोडी दुकानं। या ठिकाणी आलो तर हे बघा, हे श्रीलंकामध्ये सर्वात फेमस आहे जेम्स स्टोन। आपण तर असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण तरी पण जस्ट इन केस तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याची एक प्राईस सांगतो। सगळे स्टोन्स जे आहेत, म्हणजे एवढे मोठे मोठे स्टोन्स आहेत, त्याची ते कॉस्टिंग 20-30 हजार रुपये श्रीलंकन रुपीच्या वरती दे। आपलं तर प्राइसिंग बघूनच आपली फाटली, म्हणलं बाबा आपल्याला नको आहे बाबा एवढं, 2-2, 3-3 लाखाचे स्टोन आहे घेतले, एवढं कशाला स्टोनच्यावर पैसे खर्च करायचे, साहेबांनी घेतले 3-4 स्टोन, लय आम्ही आदमी या आम्ही स्टोन ते पण 10,000 रुपये 9 रत्न स्टोन घेतलेत, 9 त्याचे 9 स्टोनचे एकदम किंचित असं आहे घेतले, डोळ्याने बी दिसत नाही तसले स्टोन घेतले। आणि आका येस्टरडे व्हॉट यू बॉट
ब्लू सफायर अँड मूनस्टोन अँड अ स्मॉल रुबी. हां, काल आणि ब्लू सफायर, मूनस्टोन आणि छोटा रुबी. हाउ मच? ब्लू सफायर वॉज 18,000. 18,000 रुपये श्रीलंकन रुपीज. मूनस्टोन विथ वन स्मॉल रुबी ऑन इट वॉज 10,000. 28,000 रुपये श्रीलंकन रुपीज उडवले. जाऊ दे, आता काय करणार, पैसे आहेत तर उडवायला तर लागणार. बॅक इन होम माय पेरेंट्स आस्क्ड व्हाय एम बाईंग. याच्या आई वडिलांनी आणि याच्या कोणाऱ्या बायकोने मागितलं तर मग म्हणलं की डोंट टेल. उडवलं म्हणजे लिटरली आतापर्यंत यू स्पेंड पन्नास ते 60,000 श्रीलंकन रुपये त्यांनी फक्त शॉपिंग केले. तर आता आपण चाललेलो आहे मिनिस्ट्री ऑफ क्रॅब या ठिकाणी. एशियातलं सर्वात मोठं टेकड्यांचं हॉटेल असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आम्ही ॲक्च्युली आलेलो श्रीलंकेला, त्यामधलं एक आयटनरी म्हणून एक तुम्ही म्हणू शकता की मिनिस्ट्री ऑफ क्रॅब आहे. आई शपथ, आज ते फेस्टिवल असल्यामुळं मिनिस्ट्री ऑफ क्रॅब क्लोज आहे. गुगलवर तर दाखवत होतं ओपन आहे, त्यासाठी आम्ही आलो इथं. आय लव फूड. रेस्टॉरंट बंद आहे म्हणजे काय माहिती. आणि ॲक्च्युली सगळे इथं जे बार वगैरे पब्स वगैरे आहेत ते पण सगळे क्लोज आहेत. आता हे लोक म्हणतात ते उद्या ओपन करणार. यायला आम्ही ॲक्च्युली आलेलो आमच्या आयटिनरीमध्ये मिनिस्ट्री ऑफ क्रॅब होतं. काय रे बाबा, काय करणार. दी नेक्स्ट डे, आमचा शेवटचा दिवस म्हणजे 6 तासामध्ये आमची फ्लाईट आहे. 12:30 फ्लाईट आहे आणि आत्ता वाजलेत 6. तर आम्ही आत्ता पोहोचलो एअरपोर्टला. इथं काहीतरी वेगळंच आहे, रिक्षासाठी वेगळा रूट आहे. तर आम्हाला काही समजलं नाही, म्हणलं आम्ही बाहेरच उतरतो, रस्त्यावरच उतरलो आणि तिथनं चालत आलो. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला आत गेलो सांगतो, जरा गडबडीत आहे. तर आम्ही आता सक्सेसफुली सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं पास केलं आहे. ॲक्च्युली इथं रूल्स थोडे वेगळे आहेत. इथं कुठेही तुम्हाला कॅमेरा वापरू देत नाही अंटिल अनलेस तुम्ही इमिग्रेशन क्रॉस करता त्यावेळेस. तर म्हणजे रूल आत्ता रिसेंटली चेंज झालेत, काय माहीत नाही. सगळीकडे बोर्ड वगैरे लावले त्यांनी की फोटोग्राफी हेवी काय ना, व्हिडिओग्राफी करू नका, हे करू नका. तर त्यासाठी इकडे घे केलं. परत म्हणलं की आणि प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड्स उभे आहेत, त्याच्यामुळं म्हणलं की रिस्क नको. तर आम्ही अगोदर काय विचार केला, आम्ही लवकर येऊन आम्ही लॉन्चमध्ये बसणार होतो. इथं 3 ते 4 लॉन्च आहेत. जर तुमच्याकडं प्रायोरिटी पास असेल तर प्रायोरिटी पाससाठी लोटस लॉन्च म्हणून एक आहे, तो त्या साईडला, तिकडच्या साईडला. तिथं बोर्ड वगैरे लावलेत तर ते तुम्ही बघून फॉलो करू शकता. सेकंड, जे आमच्याकडे कार्ड आहे, जसं की माझ्याकडे SBIचं सिग्नेचर कार्ड आहे, ॲक्च्युली ते कार्ड वर्ल्डमध्ये सगळीकडे चालतं. पण इथं एक पाहिजे पाम स्ट्रीप लॉन्च काहीतरी आहे, चालेल. स्पेलिंग पण वेगळं लिहिलं काहीतरी. तर या ठिकाणी आमचं कार्ड ॲक्च्युली चालू शकत होतं, पण त्याची सिस्टीममध्येच एरर आहे. ते एरर वेगळं सांगते आणि तो आम्हाला म्हणतो की कार्ड चालत नाही. कार्ड तर तिथं एरर असं सांगते की दिस ब्राउझर इज नॉट सपोर्टेड. पण आणि त्याला असं वाटतं की आमचं कार्ड वर्क करत, त्याला अर्धा तास झालं समजवलं बाबा आणि जाऊ द्या म्हणलं. पूर्णाला म्हणलं चल जाऊ आपण. इथं एक फूड कोर्ट पण आहे, तिथंच खाऊ. बाकी चेक इनची प्रोसेस इथं फार सिम्पल आहे. जसं की आपल्या भारतामध्ये सगळे लॅपटॉप काढा, वायरी काढा, हे काढा, ते काढा, तसं इथं काय नाही. 2 वेळा फक्त इथं चेक इन होतं. ज्यावेळेस आपण एंट्री करतो एअरपोर्टच्या आतमध्ये त्यावेळेस आपली बॅग स्कॅन होती. सेकंड टाईम तिकीट घेण्याच्या अगोदर फक्त एकदा स्कॅन होती बॅग. सगळं चेक करतात, म्हणजे फक्त ह्याच्यातनं घालतात, ते स्कॅनर आहे त्याच्यातनं घालून बॅग बाहेर काढतात बस. आणि त्याच्यानंतर आपलं इथं मॅन्डेटरी काय बघा, आता मी जे सांगतो आहे हे मे बी ॲप्लिकेबल असेल पुढच्या 1-2 वर्षासाठी, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत. एकदा कोरोना सगळा निवळला तर प्रोसेस मे बी चेंज होईल. तर आम्ही ज्यावेळेस आतमध्ये एंटर केलं तर तेव्हा एअर सुविधा म्हणून आपली एक वेबसाईट आहे, न्यू दिल्ली एअरपोर्ट असं काहीतरी आहे. त्याच्यावर तुम्हाला तुमचा RT-PCR रिपोर्ट, तुमचं फायनल डेस्टिनेशन आणि तुम्ही फुल्ली वॅक्सिनेट आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करून रजिस्ट्रेशन करायला लागतं. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक PDF फाईल भेटते, ती तुम्हाला इथं एक दाखवायची आहे. सेकंड, तुमचा RT-PCR रिपोर्ट 72 आवर्स अगोदर असावा. आणि थर्ड वन पासपोर्ट, या 3च गोष्टी फक्त इथं दाखवायच्या आहेत. बाकी हेल्थ डिक्लेरेशन तर तुम्ही ऑनलाईनच केलं असाल, newdillyairport.com असं काहीतरी वेबसाईट आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर तिकीट घेतलं, इकडं आलो एअरपोर्ट लॉन्चवर बसावं म्हणलं तर काय आहे. आता इथं यांच्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या कार्डमध्ये काही इशू नाही आहे. कार्ड तर सगळीकडे एवढं फिरतो, सगळीकडे कार्ड चालतात. आता इथं चालना झालं काय. फूड कोर्टवर गेल्यावर आम्ही तिथं प्राइसिंग सगळं बघितले तर $7 इडली, त्याच्यानंतर श्रीलंकन ब्रेकफास्ट होता काहीतरी 15 का $17
आणि चहा होता $2.5 तर सगळं जर काउंट केलं तर साधारणतः सेमच होते $20 to $22 जाते आणि इथं काय काय माहिती सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथं फार एक्सपेन्सिव्ह झाल्यात काय माहिती काय कारण की शॉपिंग करायला गेलो तिथं पण भरपूर एक्सपेन्सिव्ह जी गोष्ट तुम्हाला बाहेर 1000 रुपयामध्ये भेटते ती सेम टू सेम गोष्ट येते तुम्हाला 5000-4000 रुपयामध्ये भेटते कँडीमध्ये जे मी ते प्रिंटिंग हे घेतलेलं जे ज्याच्यावर असं श्रीलंकन कल्चरलचं पेंटिंग होतं तर ते पेंटिंग आम्ही घेतलेलं 500 रुपयाला सेम टू सेम पेंटिंग इथं आहे 2500 श्रीलंकन रुपये तर भरपूर कॉस्टली आहे जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही बाहेरनंच खा दारू पण महाग आहे इथं पण आता काही ऑप्शन नाही आहे म्हणून घेऊन टाकलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं कॅल्क्युलेशन वगैरे केलं तर दोघांचं बिल आमचं काय जाते $40 to $42 तर म्हणलं की एवढं सगळं हे करण्यापेक्षा आपण एक काम करू $25 इथं पे करू लॉन्चला आणि $25 म्हणजे साधारणतः 2400 to 300 रुपये असं काहीतरी आता बिल नाही बघितलं तेवढे त्यांनी $25 पे केले मी $25 पे केले आणि इथं आपण काहीही अनलिमिटेड खाऊ शकतो म्हणजे अनलिमिटेड कॉफी अनलिमिटेड चहा आणि ब्रेकफास्ट पण चांगला आहे शेवया वगैरे म्हणजे प्रॉपर श्रीलंकन ब्रेकफास्ट आहे तो तुम्हाला दाखवतो आता बाकी हे जे सगळं तुम्ही दिसतात कोल्ड ड्रिंक सोडा डाएट कोल वगैरे सगळं फ्री त्याच्यानंतर तुम्हाला इथं भेटतं फ्रूट आहेत चीज आहे चीज सँडविच आहे हे काहीतरी आहे बिस्किट आहे केक आहे हे आहे हे बघा याचं पेलमपाली चालू आहे व्हॉट इज दिस एक अंडं पण आहे हे काहीतरी पोटॅटो ब्राउनी त्याच्यानंतर बघा फिश बाकी शेवया आणि हा मिल्क राईस मी खाल्लेलं नाही आत्तापर्यंत ते $25 तर काही डिसेंट आहे बाहेर जर इकडचं फूड कोर्टवर खायचं म्हणलं असतं तर भरपूर पैसे गेले असते चांगला आमचा डिसिजन होता तर ठीक आहे आता ब्रेकफास्ट करतो आणि बाकी तर का आपल्याला सकाळ चहाच पाहिजे त्यामुळे जास्त आणि कोणीच नाही आहे तर गर्दी नाही आहे त्यामुळे चांगलं आणि लॉन्चचं नाव तुम्हाला सांगतो बाहेर गेल्यावर बघा पाम स्ट्रीट लॉन्च जस्ट बसलो होतो तर घरात नाले फोन आले मेसेज आला ते पाहिजे ज्यायला ट्रिप झाल्या 25000 आणि 40000 फक्त शॉपिंग केलं आहे काय आता सांगायचं तुम्हाला जाऊ द्या काय आपण आता फिरून खुश होतो तर घरातल्यांसाठी थोडं पैसे खर्च केल्यावर काही वाईट नाही आहे 4 पिशव्या झाल्यात असले 4 ठीक आहे आता आमचं आता बोर्डिंग सुरू होईल 11:13 झाले आहेत 11:30 आमचं म्हणजे आमचा झोन 1 आहे आमचं तिकीट ॲक्च्युली लय महाग आहे त्याच्यामुळे आमचं झोन 1 येतं आम्हाला पहिलं सोडतात सगळ्यात शेवटची रो घेतली मी कारण की कसं होतं की फ्लाईट जर मोकळी असली ना तर शेवटचं सीट कोणी युजली यूज करत नाही तर ह्या बाकीच्या आपल्या ज्या पिशव्या वगैरे आहेत त्या आपण तिथं ठेवू शकतो राधा दान वरती ठेवण्यापेक्षा आणखी काय आपल्या शॉपिंगमध्ये बाटले आहेत पण अजून दुसरं भरपूर असं काय तर सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत फुटू नये म्हणून म्हणलं की चला वरतीच ठेवू तर आता आमचा नंबर आहे 3 गेट नंबर 3 to leave already packing come with me I'm not really asking we'll get away to a place where we don't know about to see the world in action what we can be life with no distractions we'll get away this is what ओके तर फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या चेन्नई एअरपोर्टवर तर आता चेन्नई एअरपोर्टवर काय झालं माहिती आहे का इमिग्रेशनला थोडा टाईम लागला आणि तिथं आपले फोटोग्राफी आणि मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही आहे तर त्यासाठी तिथं व्लॉग नाही केला त्याच्यानंतर आम्ही आलो खाली यांनी ड्युटी फ्रीमधनं थोडं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर परत आम्ही आलो कस्टममध्ये तर कस्टममध्ये कसं आहे रँडमली ते पिक करतात तुमचं तोंड बघून तर आम्हाला तर काय म्हणजे ॲक्च्युली आम्ही तर काय तसं इलिगल काय केलं नाही पण कसं टाईम लय कन्झ्युम होतो की त्यांना बॅग वगैरे स्कॅन करायला लावतात लय मोठी प्रोसेस येते आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो जो नियम आहे 2% रँडम पॅसेंजरला चेक करणार आता ते म्हणजे मे बी सिमटमॅटिक असतील त्यांना ते म्हणजे ज्यांना सिमटम असतील त्यांना चेक करत होते वाटतं आम्हाला तर नॉर्मल म्हणले ठीक आहे जावं आमचं फक्त ते एअर सुविधाचं जी रजिस्ट्रेशनची PDF फाईल होती ती फक्त चेक केली नंबर चेक केला आणि म्हणले जावा आणि आम्ही आलो बाहेर हे बघा हे साहेब बघा सगळं आम्ही सामान बॅगेत भरायचं चाललं आहे
कारण आणि ॲक्च्युली काय झालेलं माहिती आहे का, आमची एक ट्रेन आम्ही ॲक्च्युली, हां माझा प्लॅन सांगतो, आता मी चेन्नईवरून जाणार आहे बँगलोरला आणि बँगलोरवरून जाणार आहे पुण्याला. पुण्याला उद्या जाणार आहे कारण की आत्ता काय KSRTC भेटणार आहे, KSRTC 6 वाजताचं बुकिंग आहे. तर ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं 3:30 ट्रेनला आणि आत्ता वाजले तर 2:50 काय ती शक्य नाही, त्यामुळे आम्ही धरतो 5:50 ट्रेन. त्याचा फक्त प्रॉब्लेम असा आहे की ती ट्रेन आम्हाला 10 वाजता बँगलोरमध्ये पोहोचवेल. आणि ठीक आहे, आता काय करणार. ठीक आहे, तर असाच होता हा छोटा व्लॉग. आता आय होप तुम्हाला छोटा व्लॉग चांगला वाटला असेल. जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही आपली श्रीलंकन सिरीज संपली आहे असं मी जाहीर करतो. हो, एनी लास्ट वर्ड? श्रीलंकन ट्रिप वॉज अमेझिंग ब्रो. वेन यू आर गोइंग बॅक? आफ्टर 6 मंथ डेफिनेटली. आय एम सो हायरिंग डर्ट बाईक अँड देन ट्रॅव्हलिंग टू ऑल द मिसिंग प्लेसेस, सिगिरी आणि याला नॅशनल पार्क. आय विल डेफिनेटली गो. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.